अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे वरणगावच्या 25 कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करा। या मागणीकरिता भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात येऊन शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। तसंच मुख्याधिकारी करीत असलेल्या दुटप्पी कामाचाही तीव्र शब्दात निषेध आंदोलकांनी यावेळी केला। भाजपा सरकारच्या कार्यकाळामध्ये 13 सप्टेंबर 2019 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांनी वरणगाव शहरासाठी 25 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती। मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यास स्थगिती दिली आहे। 5 जून रोजी वरणगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली, त्यात 7.77 दराने जास्तीची निविदा आली म्हणून शहर विकास विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी निविदांना मंजूर केल्याने पाणीपुरवठा योजना थांबली आहे। ती त्वरित मंजूर करावी याकरिता माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले। 2 तासापासून आंदोलन सुरू होते। जोपर्यंत मुख्याधिकारी पाणीपुरवठा योजनेची वर्क ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याबाहेर निघणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती। या जलसमाधी आंदोलनामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे दिसून आले। अरे पक्षपात करणाऱ्या चोवीस बाय 7 या महाराष्ट्रात क्रमांक 1 ची योजना जी आहे ती फडणवीस सरकारने इथे मंजूर करून दिली आहे। आम्ही दुसरं नाही मागत आहे मुख्यमंत्री साहेब, फक्त या नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्या। पाण्यासाठी आम्ही आतंक करतोय, विनंती करतोय, आम्ही दुसरं तुम्हाला काही मागत नाही आहे। माझ्या माता भगिनी 7-8 दिवसानंतर पाणी त्यांना मिळते आहे, आम्ही दुसरं मागत नाही आहे। 25 कोटी रुपये नगरपालिकेच्या फंडात वॉटर सप्लायचे येऊन पडले आहे, त्याचं काम सुरू करा एवढीच आम्ही तुम्हाला आजोळ विनंती करतोय। न केल्यास संपूर्ण आम्ही रस्त्यावर येऊ आणि याचं जे आहे परिणाम सरकारला भोगावे लागतील। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।